शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीलाही हात लावू नये असे आदेश दिले. रयतेच्या सुखदुःखात महाराज एकजीव झाले आणि म्हणूनच तमाम रयतेची विराट शक्ती महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी रयतेला महाराजांनी वाघाचं बळ दिलं. यासाठी प्राणांचीही पर्वा न करण्याची प्रेरणा दिली. संकट समयी स्वतः समोर होऊन मरणाला न जुमानण्याची बेपरवाई त्यांनी आपल्या मावळ्यांना शिकवली. अफजल खानासमोर महाराज स्वतः उभे ठाकले. शाहिस्ते खानावर लाल महालात घुसून स्वतः हल्ला केला. महाराजांनी रयतेसाठी प्राणांचं भय ठेवलं नाही आणि मग रयतेनेही त्यांच्यासाठी प्राणांची पर्वा केली नाही. ज्याचा दर्या त्याच वैभव ही दूरदृष्टी महाराजांनी दाखवली आणि म्हणूनच ज्या समुद्रावर मराठ्यांचं एकही होडगं फिरत नव्हतं त्याच समुद्रावर मराठ्यांचं भव्य विशाल सुसज्ज आरमार दिमाखात वावरू लागले. आजवर केवळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फडकणारा भगवा समुद्राचं वारं पिऊन सागरावर डवलू लागला. परकीय सत्तांवर वचक बसवू लागला. राज्य बळकट आणि सुस्थितीत राहावं म्हणून महाराजांनी कुणालाही जहागिऱ्या दिल्या नाही, इनाम वतन दिली नाही. कारण पुढे लोक स्वतंत्र होऊ पाहतात आणि शासन व्यवस्था मोडून पडते, कोलमडते. परिणामी लोकांचं आणि राज्याचंही आरोग्य बिघडतं. आम्हाला तर नेहमीच वाटत आलं, महाराज म्हणजे या धरतीला मिळालेली देवांची देणगी. असा राजा या भूमंडळी कुठं पाहावा, कुठं शोधावा? तरी सुद्धा शोधते इथली जनता. हा सबंध महाराष्ट्रात मराठी मुलखा. इथे महाराजांचं पाऊल पडलं असत, इथे महाराजांचा हात लागला असत, इथे महाराज बसले असते. म्हणून कुणी इथली माती कपाळी लावतो, कुणी इथला दगड देवघरात नेऊन ठेवतो. या झाडाखाली महाराज घटकाभर पहुडले असतील म्हणून शेतकरी त्या सावलीला कुंपण घालतो. अशा महाराजांचे आम्ही पुत्र आहोत आणि आज आम्ही एका महत्वाच्या प्रसंगाला सामोरे जातो आहोत. आम्हाला कल्पना आहे, प्रतिभा आणि पराक्रमालाही अचंबित करणारे आमचे वडील आमचे आबा साहेब, तुम्हा सर्वांचे महाराज, स्वराज्याचे छत्रपती. हे त्यांचं सिंहासन. बळीवंतांनो, या सिंहासनावर आम्ही आज बसतो आहोत. आईच्या दुधात पाणी मिसळलं होतं असं कोणी म्हणेल का? त्याचप्रमाणे महाराजांनी जी आम्हाला माया दिली त्यात ऊर्जा नव्हती असं कोणी म्हणेल का? शक्यच नाही. महाराजांनी आम्हाला माया दिली, संस्कार दिला, स्वराज्य प्रेमाचं बाळकडू दिलं. परंतु या सिंहासनावर बसण्याची योग्यता दिली की नाही हे येणारा काळच ठरवेल. आज तुम्हा सर्व सगळ्या सोयऱ्यांच्या जीवलगांच्या साक्षीनं आम्ही मंचकारोहण करत आहोत. आम्हाला बळ द्या आणि आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या की आऊसाहेबांची पुण्याई आमच्या पाठीशी आणि आबासाहेबांचं संकल्पित कायम आमच्या नजरेसमोर असेल. महाराजांनी 5 पादशांच्या छाताडावर पाय देऊन या मराठी मुलखात जो भगवा रोवला, त्या भगव्याचा रुबाब, त्या भगव्याचा दिमाग कायम अबाधित राहील. ओम स्वस्तिना इंद्र वृद्धश्रवा, स्वस्तिना पूषा विश्ववेताः, स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजा,
धिपतिर्बभूवा संकीर्णनागाश्वपतिनन्दनानां सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः। शिवपुत्र संभाजी राजन्ता विजयतो। शिवपुत्र संभाजी राजन्ता विजयतो। आज आम्ही या सिंहासनावर विराजमान झालो आहोत आणि आज आत्ताच आम्ही काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही देणार आहोत। या सिंहासनावर बसल्यानंतर आमच्या संपूर्ण देहात शिवछत्रपतींचा नामघोष सुरू झाला। लाखो मावळ्यांच्या मुखातून बाहेर पडलेला हर हर महादेवचा जयघोष आमच्या उरात विनादत आहे। जे लहान आहे ते आम्हाला भवानी बाळासारखे वाटत आहे, जे वयाने मोठे आहे ते आम्हाला आबासाहेबांसारखे भासत आहे। आमच्या नजरेतील जाळ जाऊन त्या ठिकाणी समता नांदू लागली आहे। याच समतेच्या साक्षीन आणि आमच्या आबासाहेबांचं उत्तुंग उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून आम्ही काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणार आहोत। या जबाबदाऱ्या देताना आम्ही भूतकाळ विसरलो आहोत। घडलेल्या अप्रिय घटना आम्ही मागे ठेवल्या आहेत। आमच्या सहकाऱ्यांच्या सरदारांच्या अपेक्षांची पूर्ती आणि त्यांच्या महत्वाकांक्षेचा इच्छेचा गौरव या दरबारात केला जाणार आहे। आमच्या परीनं आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ऐकलं का साडू भाऊ, समध्यांचा न्याव करणार म्हणतात आपले दाजी साहेब। ऐकलं म्हणजे आम्हाला बी न्याय मिळणार, आम्ही जितलोच म्हणायचं की तुम्हाला काय वाटतं? बघू काय करतात ते, आम्हाला तर काय समजणं झालंय। आबासाहेब ऐकलं सा काय काय ते शंभूराज हे लई खुश आहेत आज। अहो गणोजीराव, आज ते राज झाल्यात राज, आमचा जावई स्वराज्याचा राजा झाला आणि आमचं काळीज आमची लाडकी येसू राणी साहेब झाले। आनंद झाला, जन्माचं सार्थक झालं। आता तर काय सार्थकच सार्थक होणार। म्हणजे म्हणजे काय आबा, ऐकलं नाही सवय? दाजी साहेब म्हणाले समध्यासनी न्याव देणार। माझ्या ध्यानी नाही आलं। हो, आपली एवढ्या दिवसाची इच्छा आता पूर्ण होणार। आता कसली इच्छा? अहो असं काय करताय आबासाहेब, वतन वतन मिळणार बहुतेक औंदा आपल्याला। आमच्या लाडक्या ताईसाहेबांनी आमची वतनाची मागणी राजांच्या कानावर घातली
अहो गणेशराव आत्ताच काय घेऊन बसलाय? अहो त्याच्या पलंडली गोष्ट घडली आहे ही. आता ह्या गोष्टी सोडा. अहो असं कस? विषय तर लई महत्वाचा. आमच्या आबासाहेबांचा बहिस्त प्राण असं ज्यांना म्हटलं जात ते स्वराज्याचे चिटणीस बाळाजी औजे. बाळाजी पंत पूर्वीप्रमाणेच स्वराज्याची चिटणीशी सांभाळतील. स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी आमच्या सोयरा मातोश्री या स्वराज्याच्या राजमातोश्री असतील. धन्य झालो आम्ही मातृभक्ती पाहून. पोटी जन्माला आले नाही पण मातृ ऋण फेडलं शंभुराजांनी. दुधाचं पान फिटलं, आईपणाचा मान राखला, यातच समजालं. राजश्री राजमाता सोयरा मातोश्रींचा विजय असो. राजश्री राजमाता सोयरा मातोश्रींचा विजय असो. राजश्री राजमाता सोयरा मातोश्रींचा विजय असो. शंभुराजे आमचा तुम्हाला आशीर्वाद, लाख लाख आशीर्वाद. खरंच दादासाहेब मन आभाळ एवढं आहे तुमचं. एवढं होऊनही न्यायात मानापानात पक्षपातीपणा नाही केला तुम्ही. होर आहेत दादासाहेब, गर्व वाटतो आम्हाला. एकूणच काय बदलायचं नाही धोरण दिसते शंभुराजाच. फक्त तो डोमकावळा पायरीवर जाऊन बसलाय ना. बसू द्या हो, त्याला हड्या हड्या म्हणेपर्यंत ते थांबणार नाही. त्यात मोरोपण तसती घेरी आली. आधीच दुष्काळ, त्यात फाल्गुन मास अशी तरा झाली. स्वराज्यातील महत्वाचं पद कुलमुख्त्यार पद हे महाराजांनी दिल्याप्रमाणेच आम्ही येसुबाई राणी साहेबांकडे कायम ठेवत आहोत.
तुमच्या ताई साहेबांनी कुलमुक्ती अर्पण. म्हणजे आता वतन आमच्यापासून बोटभर अंतरावर राहिले. वतन देतील? देतील म्हणजे बघा की एकीकडे शिरक्यांनी छत्र धरलंय आणि इकडे कुलमुक्त्यार पद भी आमच्याच घरात. आता का नाही मिळणार आमसनी वतन बघशील तुम्ही. फसवणूक म्हणजे फसवणूक, ती पण भरतार भरात सगळ्यांच्या साक्षीनं. काय फसवणूक केली तुम्ही गुतलाचा छत्र धरण्यात म्हणून ध्यानात आलं नाही तुमच्या? अहो असं काय करताय गणूजीराव? अहो आपल्या येसूचं मालक आमचं जावई स्वराज्याच धनी झालं. अहो केवढा मोठा आनंद. आनंद त्यांच्या या आनंदापायी आमच्या वतनाचा विषय पाण्यात ढेकूळ विरघळावा तसा विरघळवून टाकला तुमच्या जावय. आम्ही असं म्हणतो कशापायी तुम्ही लावून धरली? नाही आमासनी काही वाटत नाही वतनाच, झालं तर तुमच्या तीन भावासनी काही वतनाचं वाटत नाही. वाघोजी, संभाजी, देवबा राजे हे तर विषय सुद्धा काढत नाहीत. महाराजांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं हे समजून घ्या. ते आमच्या भावांची तुम्ही समजी घातल्या म्हणून. समजी बिमजी काही घातली नाही तर त्यांना स्वराज्याचं महत्व पटलं. ओ आबा वतनाचं काय ते बोला आता. आणि तुम्ही बोला नाही बोला आम्ही या भिजलेल्या घोगड्याचा सोक्षमोक्ष लावणार. गणूजीराव जरा सबुरीनं घ्या. सबुरी सबुरी आजपासून सबुरीच धरून बसलो होतो ना. हातात काय आलं आमच्या वाटण्याच्या अक्षता? आता नाही. आज एकतर वतन नाहीतर पतन, दोन्ही पैकी एक काहीतरी घडल. गणूजीराज अहो असं काय करताय? मंचकार होण्याचा नुकताच सोन्यासारखा सोहळा पार पडलाय. रायगडच्या शिरपेचा आनंदाचा तोरा मानानं डोलायला लागलाय. त्या तुम्ही हे असं वागून त्याच्यावर काय इर्जन घालणार आहे का? इर्जन घालणार की? आमच्या मनासारखं काय बी झालेलंच नाही. आता इर्जन घालणार आम्ही. मनासारखं काय बी नाही झालेलं? अव शिरक्या घराण्याचा जावई स्वराज्याचा छत्रपती झाला. आमची लेख तुमची बहीण स्वराज्याची महाराणी झाली. आणखी काय पाहिजे होतं आपल्याला? ते गादीवर बसले म्हणजे सगळं झालं. आपल्या जवळची माणसं राखून ठेवायला नकोत. अहो सोहळा झाला पर किती माणसं दुखावली त्याला काही गणती? कोणी दुखावलेलं नाही. होय जे दुखावलेले नसतील ते लाचार असतील. गणोजी राजे शिरक्यासनी असल्या लाचारीच्या सवयी नाहीत. आता आम्ही शंभूराजांच्याकडे जाणार. जे होईल ते होईल. गणूजी राज अबा जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. गणूजी राज गणूजी राज लवकर बरे व्हा पंत. तुम्हाला असे अंथरुणावर पडलेलं बघवत नाही. आता आता काय करावं सोनीस? बाबा कविराज येत आहे. आलेच
आइए। ए बाबा आइए आइए काय म्हणतोस? वैद्य राजांना मोरोपंतांचं घर माहित नाही का? हाँ हाँ पंत, लेकिन क्या है? क्या है? मंचकारोहणाला सिंहासनाच्या पायरीवर बसून तुझे जहर दिलेस ना, त्याचा हा परिणाम। अहो पंत काका, पायरीवर बसला नाहीस, पायरी सोडून वागलास। ही गेली 6 वर्ष, 6 वर्ष दरबारातील सिंहासनाच्या पायरीवर रुबाबदारपणे बसण्याचा मान मोरोपंतांना, पण मंचकारोहणाला तू त्यांना बसूही दिलं नाहीस। पण मामणजी, अहो ते म्हणतात की शब्द फिरवला। हा म्हणजे तसं महाराज म्हणलं होतं की आम्हाला नातू झाला की देऊ वतन तुम्हाला, पण आता कळते तो केवळ येळ काढूपणा होता। आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला दुखवायचं नव्हतं। शिवाय स्वराज्याचं महत्व पटल्यानंतर वतनाची मागणी गौण ठरते, बरोबर ना मामंजी? समज खरंय, पण आता हे गणोजी राजांना कुणी समजावून सांगायचं? बाबा घ्या, मात्रा पोटात गेली नाही तर बरं कसं वाटणार? नको निळोबा। बाबा नको। असं काय करताय? आता जगण्यात राम नाही राहिला, आमची वेळ झाली निघायची निळोबा। स्वराज्यासाठी तुम्ही हवे आहात, स्वराज्यासाठी तुम्ही काय काय केलं आठवतंय ना? आठवतंय, आठवतंय, आम्हाला सगळं आठवतंय। महाराजांबरोबर कुठं कुठं नाही फिरलो, महाराजांनी नुसतं हर हर महादेव म्हटलं की अंगातून वीस सळसळायच्या आमच्या। फिरता फिरता भूक लागली की डेरेदार झाड बघून जेवायला बसायचो, दशम्या सुटायच्या। मी, तुकोजी, माणिकराव दहातोंडे, दादाजी नरस प्रभू अशी सगळी पंगत बसायची, महाराजही आमच्या सोबत बसायचे। प्रत्येक जण आपापल्या पानावर वाढून घ्यायचा। माणिकराव म्हणायचे, या बामणासाठी गुळपोळी आणली ती द्या त्यांना, आम्ही आमचा मिरचीचा खरडा खाणार। त्यावर महाराज म्हणायचे, मिरचीचा खरडा पसवण्याची ताकद आहे मोरोपंतांच्या। तुकोजी म्हणायची, तुपाची धार असल्या बिगार जेवणच होत नाही त्यांच। महाराज म्हणायचे, तुकोजी तुम्ही मराठे, हे ब्राह्मण, हे कुणबी, पण आपल्या या स्वराज्यात सगळेच मावळे। गुळपोळी मिरचीचा खरडा काय, स्वराज्याचा मावळा दगड सुद्धा पचवतो। बघा बघा, मोरोपंतांनी मिरचीचा खरडा फस्त पण केला, आणि आणि मग एकच आशा पिकायचा, एकच आशा पिकायचा। त्यावेळी त्यावेळी स्वराज्य म्हणजे स्वर्ग होता, स्वर्ग, आणि महाराज स्वर्गीचा राणा। परखेपणा नव्हता, एकमेकात ईर्षा नव्हती, वैरभाव नव्हता। आम्ही आमची बुद्धी स्वराज्यासाठी वापरली, महाराजांना आम्ही सगळ्यांनी साथ दिली। पण नंतर आम्ही आमची बुद्धी महाराजांच्या लेकराच्या विरोधात वापरली, त्यातून त्यातून वाईट घडलं। नको ते घडलं, का घडलं, कसं घडलं, पण आमच्या मुळा घडलं।
निळोबा निळोबा आमच्याकडनं ती चूक झाली. चूक अशी चूक तुमच्याकडून घडू नये याची खबरदारी घ्या. देईन बाबा. शंभूराजांना साध्या कुणी कुणी कान भरले ना तर लक्ष देऊ नका. स्वराज्यासाठी जगा आणि स्वराज्यासाठी मरा. बाबा 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 शंभूराजा आले शंभूराजा आले. आम्हाला त्यांना उजरा करायचा शेवटचा या म्हण शंभूराजे शंभूराजे. बाबा बाबा पंत मात्रा घ्या औषधाची. अहो तुमच्यासाठी नाही पण तुमच्या निळोबासाठी बहिरोसाठी तरी घ्या. बघा तरी कशी हिरमुसलीत मुलं. ऐकलं का मोरोपंत, आता एवढे वरच थांबायचं नाही, बरं व्हायचं मोहिमेवर जायचं. चला उठा औषध घ्या. घ्या. नको नको. आता काय करावं. शंभूराजांचा दुसरा काढलाय त्यांनी. अहो पण मी म्हणतो त्यांची वाट कशाला बघायची. औषध घ्यायचं बरं व्हायचं आणि तरा तरा चालत जाऊन त्यांना भेटायचं. हे पटलं बघा. ओ मोरपंत वाच काय करताय. ओ स्वराज्याच्या महाराजांचं पेशव असं अंथरुणात लोळत पडलंय. चुपतय का तुम्हाला. उठा उठा आणि घ्या औषध. रोबा शंभूराजांना निरोप दिला का. हो बाबा पाठवलंय. शंभूराजे आले की पुरे झालं आम्हाला. बाकी काही नको. कधी येतो म्हणाले. अहो राहू द्या ना पंत. तुम्ही काढून काढून कोणाचा दोसरा काढलाय तर त्यांचा जे येणारच नाहीत. नाही अनाजी पंत येतील येतील ते. अहो यायचं असत तर केव्हाच आले असते. नका वाट बघू नी भ्रमात राहू. ती घ्या आपली मात्रा घ्या. अहो वैद्यराजांचा तरी मान ठेवा. आम्ही एवढे सगळे जीवातले आलोय तुम्हाला भेटायला. आमचाही मान ठेवा. घ्या. नको नको आम्हाला नको. शाही सवारी येत आहे. शाही सवारी. शंभूराजे शंभूराजे. बाबा सावकाश सावकाश शंभू सावकाश. राजा कुठे. त्यांनीच पाठवले आम्हाला. अजून राग केला नाही त्यांचा. हो राग नाही. राग असता तर आम्हाला पाठवलंच नसत ना. उनबाई उनबाई खूप खूप वाट बघितली हो. अजून बघणार. पंत असं भंतच बोलायचं नाही. मला माझ्या राजाला उजरा करायचा.
चालतं ना? येतील ते, पण त्या अगोदर ही मात्रा घ्या. आम्हाला औषध नको. पंत, आम्हाला सुनबाई म्हणता ना, मग आमचं नाही ऐकणार. घ्या. आमच्या नव्या राणी साहेबांचा आदेश. आदेश नाही, आग्रह आहे आमचा. निळव पंत, घ्या. राणी साहेब, आम्ही तुमच्या शब्दाला मान दिला. आता आमची शेवटची इच्छा पूर्ण करा. शेवटची? असं काय बोलताय? मला माझ्या राजाला मुजरा करायचा आहे. पाठवा त्यांना. पाठवतो. तर नाही चाले तर मात्रेकडे आम्ही बघणारही नाही. असा प्राण सोडू आम्ही. राणी साहेब, आपल्या समोर हात जोडतो, पण आमच्या बाबांसाठी राजांना पाठवा. सुनबाई, ऐकलं का? मी अभी आपणास विनंती करतो, मोरोपंतांचे न्याय म्हणू नका.